पुण्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग कमी होत असला तरी तो समाधानकारक नाही आहे. पुण्यातील ग्रामीण भागात आजही 91 गावं हॉटस्पॉट आहेत. फक्त खेड, भोर, वेल्हा आणि मावळ हे तालुके हॉटस्पॉट मुक्त झाले. मुंबईत कोरोना वेगानं वाढतोय. गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये पुन्हा मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रतिबंधित इमारतींची संख्या आणि प्रतिबंधित मजल्यांची संख्याही वाढू लागली आहे. विविध ठिकाणच्या इमारतींमधील 1200 अधिक मजले प्रतिबंधित करण्यात आले. एकीकडे मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत असला तरी धारावीतून मात्र दिलासादायक बातमी आहे. धारावीत दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 16 वेळा एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही तर दादर आणि माहीममध्ये देखील रुग्णसंख्या घटली आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनीच घेता येणार आहे. केंद्रानं कोविशिल्डच्या डोसमधील 84 दिवसांचं अंतर जैसे थे ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील 84 दिवसांचं अंतर कोरोनाविरुद्ध चांगलं संरक्षण देतं असा दावा केंद्र सरकारनं केरळ उच्च न्यायालयात केलाय. रेल्वे स्टेशनवर विना मास्क प्रवाशांची वरची कारवाई सध्या थंडावली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाईचे आदेश पालिकेनं दिले आहेत. ऑगस्टमध्ये पश्चिम रेल्वेवर फक्त 2000 विना मास्क प्रवाशांवर कारवाई झाली तर मध्य रेल्वेवर फक्त 280 प्रवाशांवर कारवाई झाली आहे. राज्यातील 15,000 आरोग्य कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. केंद्रानं कोरोना मदत बंद केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघानं याला आक्षेप घेतलाय. राज्य केंद्राकडे बोट दाखवत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे आता पाठपुरावा सुरू आहे. तर तिसऱ्या लाटेत पुन्हा कामावर घेऊ असं राजेश टोपेंनी म्हटलंय. पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 5 दिवसात अपेक्षित पावसाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 2 दिवसात मुंबई आणि आसपासच्या परिसरात पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमधील पाणी साठ्यात थोडी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात आता 90% अधिक पाणीसाठा जमा झालाय. कल्याणमध्ये मंगळवारी म्हणजेच 7 तारखेला पाणीपुरवठा बंद राहील. 12वे जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीसाठी कल्याण पूर्व पश्चिमेला पाणीपुरवठा केला जाणार नाही. मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पुरवठा बंद राहील अशी माहिती केडीएमसीनं दिली आहे. वसई विरार मीरा भाईंदर शहरांना पुढच्या वर्षापासून अतिरिक्त पाणीपुरवठा होईल. त्यासाठीचा पहिला प्रकल्प नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे. सूर्या प्रकल्पाचं 30% काम पूर्ण झालंय. कामाचा वेग वाढवण्याचे आदेश एमएमआरडीएनं दिले आहेत. धरणाची क्षमता वाढवल्यानं पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर हळूहळू घसरू लागले. सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल असलेला दर आता 1500 रुपयांपर्यंत खाली आलाय. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं कांद्याचे भाव घसरले. पुण्याच्या भोर नगरपालिकेला गेल्या 3 महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिक आणि पालिका कर्मचारी हैराण झाले. मुख्याधिकारी नगरपालिकेत रुजू झाले नसल्यानं शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत शहराचं नियोजन कोण करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. उस्मानाबादमध्ये सुरू असलेलं मच्छीमारांचं आंदोलन चिघळलं. एका आंदोलकानं टोकाचं पाऊल उचलून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल करण्यात आलं. दुष्काळी भाग असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक वेगळा प्रयोग केला. इथल्या शेतकऱ्यांनी डाळिंबासोबतच द्राक्ष बागांची सुद्धा लागवड केली आहे. पावसाचा फटका बसू नये म्हणून त्यांनी संपूर्ण द्राक्ष बागेवर पॉलिथिन पेपर अंथरलाय. हा पॉलिथिन पेपर त्यांनी इस्रायलमधून मागवलाय. मारुती सुझुकी 1,81,000 गाड्या परत मागवणार आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं या संदर्भात घोषणा केली. सियाज, एटिगा, विटारा ब्रेझा, एसक्रॉस आणि XL6 काही पेट्रोल व्हेरियंट्स परत मागवणार आहे. 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 या कालावधीत या गाड्या तयार केलेल्या असतील. युनिट्समध्ये संभाव्य त्रुटींची तपासणी केली जाणार आहे. कंटेनरच्या भाडेवाढीमुळे निर्यातीला खीळ बसली आहे. अपुऱ्या उपलब्धतेमुळे 6 महिन्यांपूर्वी $1,000 ते $1,200 भाडं असलेल्या कंटेनरसाठी सध्या $8,000 ते $9,000 भाडं आकारलं जात आहे. 8 ते 10 पटीतील कंटेनरच्या भाडेवाढीमुळे निर्यातीस खीळ बसण्याची व्यापाऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे.
पुस्तक विक्रीचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची नोटीस हायकोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला दिली. शिक्षण घेणं हा नागरिकांचा अधिकार आहे. पुस्तकांमुळे मनुष्याच्या ज्ञानात भर पडते, त्यामुळे पुस्तकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. पीएमआरडीएचा आराखडा मावळमधील शेतकरी नागरिकांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी केलाय. विकास आराखड्यात चुका असून नागरिकांनी तसंच शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या हरकती पीएमआरडीएनं विचारात घ्याव्यात, तसंच प्रत्येक तालुक्यात नागरिकांची स्वतंत्र सुनावणी घेण्याची मागणी माजी मंत्री बाळा भेगडेंनी केली आहे. गणेशोत्सवासाठी अगदी काही दिवसच शिल्लक राहिलेत. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सारे चातुर आहेत. गणेश मूर्तींची पंढरी अशी ओळख असलेल्या पेणमधील चित्रशाळांमध्ये सध्या लगबग सुरू आहे. गणेश मूर्तींवर रंगांचा शेवटचा हात फिरवून मूर्ती रवाना करण्याच्या कामाला आता वेग आला आहे. यंदाही कोरोनामुळे गणेशोत्सवावर सावट आहे. कल्याणच्या कुंभारवाड्यातील गणपती मूर्तींचं बुकिंग 50% कमी झालंय. बुकिंग घटल्यामुळे कारागीरही सध्या हातावर हात ठेवून बसले. दरवर्षी असलेली मूर्तिकारांची लगबग यंदाही कमी झाल्यानं मूर्तिकार निराश आहेत. नाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या गणपती मूर्तींची विक्री सुरू झाली आहे. यावर्षी 500 रुपयांपासून 7000 रुपयांपर्यंत या मूर्तींच्या किमती आहेत. सर्व गणपती पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आले. श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये एका व्यक्तीनं स्वतःच्या 10 महिन्याच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. मालकाकडून घेतलेले 2.5 लाख रुपये बुडवता यावेत यासाठी त्यानं हे कृत्य केलंय. श्रावण बाळनाथ आहिरे असं आरोपीचं नाव आहे. तो मूळचा नाशिकच्या नांदगावमधला आहे. मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तर दुसरीकडे कोल्हापूरच्या केनवडेमध्ये मुलानंच वडिलांची हत्या केली. डोक्यात पहार घालून हत्या केली आणि अपघात घडल्याचा बनाव रचला. दारू पिऊन घरात मारहाण शिवीगाळ करत असल्यानं मुलानं वडिलांना ठार केलं. दत्तात्रय पाटील असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील सासवड बीर मार्गावर अवैध दारूची वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली. शिवाय देशी विदेशी दारूचा मोठा साठा देखील सासवड पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी वाहतूक करणाऱ्या पुण्यातील अलाउद्दीन इस्माईल शेख याला अटक करण्यात आली आहे. अंबरनाथ पाईपलाईन रोड परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जिन्स कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून छुप्या पद्धतीनं हे जिन्स कारखाने सुरू होते. या जिन्स कारखान्यांमधून निघणारं पाणी नदीत मिसळत असल्यानं वालधुनी नदी प्रदूषित होती आहे. नाशिकच्या आसाराम बापू आश्रमात 12 वर्षांपासून एक गुन्हेगार आश्रमाचा संचालक बनून राहत असल्याचं समोर आलंय. गुजरात पोलिसांनी गुन्हेगार संजीव किशोर वेदला आश्रमातून अटक केली आहे. त्यानं 12 वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये एकाची हत्या केली होती. अहमदाबादच्या गुन्हे शाखेनं त्याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतलंय. सोलापूर पोलिसांनी महाराष्ट्रात येणारा 1,00,000 रुपयांचा गुटखा जप्त केलाय. मंद्रूप या ठिकाणी ही कारवाई झाली. कर्नाटकातून हा गुटखा आणला जात होता. जप्त करण्यात आलेल्या टेम्पोमध्ये सुगंधी सुपारी तसंच तंबाखूची उत्पादनं आहेत. लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधवांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्ट करणारा धनंजय काळोखे विरोधात विनयभंगाचा गुन्हा लोणावळा शहर पोलिसात दाखल करण्यात आला. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. जुन्नर तालुक्यातील शिवरुण प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय बोराडेला खंडणी मागितल्याप्रकरणी 2 दिवसांपूर्वी अटक झाली आहे. मात्र आता पत्नीनंही तक्रार केली. सासू आणि दिरानं मारहाण करून त्रास दिल्याचा आरोप तिनं केलाय. तर संस्थेसाठी आलेला निधी स्वतःसाठी वापरून अनेक मुलींबरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रारही पत्नीनं केली आहे. मुंबईतील बेस्ट उपक्रमातील विद्युत पुरवठा विभागाला वीज चोरीचा प्रश्न दिवसेंदिवस डोकेदुखी बनू लागलाय. वीज चोरीचं प्रमाण वाढत असल्यानं अखेर बेस्टच्या विद्युत विभागाच्या दक्षता पथकाकडून धडक कारवाई करण्यात आली. डोंबिवलीतील एका मोबाईलच्या दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानं शटर उघडून दुकानातून मोबाईल चोरी केली होती. सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. दरम्यान या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी या चोरट्याला गजाआड केलं. सुरज चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे. डोंबिवलीमधल्या मोबाईल दुकानातली ही चोरी आहे. दुकानाचं शटर उघडून या चोरानं दुकानातले मोबाईल चोरले होते. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती आणि त्या आधारे पोलिसांनी तपास केला. या प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी या चोरट्याला गजाआड केलेलं आहे. सुरज चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून काही मोबाईल देखील, त्यानं चोरलेले काही मोबाईल देखील पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत.
त्याच्याबरोबर आणखीन कुणी या चोरीमध्ये सहभागी आहे का याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24